शक्तिपीठ महामार्ग नको असेल तर शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची घोषणा आपण करतो अशी महत्त्वाची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली आहे. नको असणारा प्रकल्प आपण जनतेवर लादणार नाही अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली आहे. त्याचबरोबर शक्तिपीठ महामार्ग नको असेल तर हा महामार्ग प्रकल्प रद्द करण्याची घोषणा करतो असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. थेट नागपूर ते गोवा असा शक्तिपीठ महामार्ग आहे आणि राज्यातील देवीच्या शक्तिपीठांना जोडणारा हा महामार्ग असल्यानं या महामार्गाला शक्तिपीठ महामार्ग असं नाव देण्यात आलंय. मात्र या प्रकल्पाला राज्यातील विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला होता. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प रद्द करत असल्याची घोषणा केली आहे. परंतु तुमच्यावर थोपून तुमच्या मनाविरुद्ध तुमच्या इच्छेविरुद्ध कुठलंही काम सरकार करणार नाही. तुम्ही सांगितलं शक्तिपीठ नको, शक्तिपीठ रद्द. हा शब्द आहे एकनाथ शिंदेचा शब्द आहे. एकदा एकनाथ शिंदे शब्द देतो तो 10 वेळा 100 वेळा विचार करून देतो.